अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूत पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या अंदाजे 437 लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरकुलबाबत सर्व कागदपत्र तपासणी म्हणून लाभार्थ्यांना कागदपत्रासाठी वारंवार ग्रामपंचायतमध्ये येणे आणि त्यांचा त्रास वाढू नये यासाठी सर्व पात्र लाभार्थी यांची अंतिम निवड ही विनामूल्य कोणत्याही आर्थिक व्यवहारशिवाय पारदर्शकपणे निःशुल्क व्हावी व कोणाच्याही आर्थिक अमिषाला बळी न पडता उपरोक्त दस्तऐवजासह आपली परिपूर्ण नस्ती व्यक्तिगत स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयात सादर केली होती. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे प्रशासक मदनसिंग बहुरे, ग्रामविकास अधिकारी विलास देऊलकर यांनी घरकुल लाभार्थ्यांना जाहीर सूचना काढून कळविण्यात आले होते. त्यावरून अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी राहुल शेडके यांनी जवळपास 88 घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यासाठी प्रशासन थेट घरकुल लाभार्थ्यापर्यंत आल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. गटविकास अधिकारी राहुल शेडके यांनी नियोजित दौऱ्यादरम्यान कुरणखेड कानशिवणी या ग्रामपंचायतमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांची आढावा सभाही प्रत्यक्ष गावात जाऊन घेतली. आज मंजू गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ज्या योजना आहे त्या राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमधील जे लाभार्थी आता मंजुरात आपण देणार आहोत त्या लाभार्थ्यांचे लवकरात लवकर घरकुल पूर्ण व्हावे यासाठी लाभार्थ्यांचा आपण एक छोटेखानी मेळावा आयोजित केला होता. जेणेकरून COVID-19 जो प्रभाव आहे तो प्रादुर्भाव लोकांना होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपण हा मेळावा आयोजित केला होता. त्यानुसार आपण सर्व लाभार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत की शासनानं महाआवास अभियान आता सुरू केलेलं आहे. 20 नोव्हेंबरपासून 28 फेब्रुवारीपर्यंत या अभियानामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्व घरकुल पूर्ण करायचे आहे आणि लाभार्थ्यांना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्याचा प्रशासनाच्या मार्फत आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण आज समजून घेतलेल्या आहेत आणि सर्व लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारामध्ये कुठेही डिले होणार नाही आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आमिषाला कोणत्याही लाभार्थ्यांनी बळी पडायचं नाही कारण शासन आणि प्रशासन हे पूर्णतः लाभार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू.